हेलो स्टूडेंट्स, आज अपन एसिड्स बेसेस एंड सॉल्ट्स या चैप्टर मधील एका इम्पॉर्टंट पॉइंटचा स्टडी करणार आहे आणि त्या पॉइंटचं नाव आहे इंडिकेटर्स। म्हणजे एसिड बेसेस एंड सॉल्ट्स या चैप्टर मधील इंडिकेटर्स हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे। मग इंडिकेटर्स म्हणजे काय, कोणत्या सबस्टन्सला, कोणत्या केमिकल सबस्टन्सला आपण इंडिकेटर्स म्हणतो। जो सबस्टन्स ऍसिडिक आणि बेसिक सोल्यूशन आयडेंटिफाय करतो, काय म्हणतोय बघा, जो सबस्टन्स ऍसिडिक सोल्यूशन त्याचबरोबर बेसिक सोल्यूशन आयडेंटिफाय करतो, अशा सोल्यूशनला किंवा अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, इंडिकेटर्स म्हणणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हॉट इज मीन बाय इंडिकेटर्स। इंडिकेटर्स आर सबस्टन्स दॅट चेंज कलर व्हेन दे आर ऍडेड टू ऍसिडिक ऑर अल्कलाइन सोल्यूशन। इंडिकेटर हा असा सबस्टन्स आहे की तो ऍसिडिक सोल्यूशन मध्ये ऍड केल्यानंतर किंवा बेसिक मध्ये ऍड केल्यानंतर तो त्या सोल्यूशनचा कलर चेंज करतो, त्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की कोणता सबस्टन्स ऍसिडिक आहे आणि कोणता सबस्टन्स बेसिक आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर एक्झाम्पल फिनॉफथेलिन हा जो इंडिकेटर आहे, फिनॉफथेलिन हा जो इंडिकेटर आहे, हा इंडिकेटर मी दोन बीकर मध्ये ऍड करणार आहे। समजा हा एक बीकर आहे आणि या बीकर मध्ये अननोन सोल्यूशन घेतलेला आहे, त्याचबरोबर हा सेकंड बीकर आहे यामध्ये सुद्धा अननोन सोल्यूशन घेतलेलं आहे आणि या दोन्ही सोल्यूशन मध्ये मी किंवा या दोन्ही केमिकल सबस्टन्स मध्ये मी फिनॉफथेलिन हा इंडिकेटर ऍड करणार आहे। मग फिनॉफथेलिन हा इंडिकेटर या दोन्ही सोल्यूशन मध्ये ऍड केल्यानंतर जर या दोन्ही बीकर मधील कलर चेंज होत असेल तर यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की कोणतं सोल्यूशन ऍसिडिक आहे आणि कोणतं सोल्यूशन बेसिक आहे। मग या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की तुमच्या समोर दोन बीकर दिलेले आहेत, एका बीकर मध्ये म्हणजे दोन्ही बीकर मध्ये आपण अननोन सबस्टन्स घेतलेला होता किंवा अननोन केमिकल घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण फिनॉफथेलिन हा इंडिकेटर ऍड केला। मग या बीकर मध्ये फिनॉफथेलिन हा इंडिकेटर ऍड केल्यानंतर या बीकरचा कलर चेंज झाला नाही, म्हणून या बीकर मधील केमिकलचा कलर चेंज झाला नाही, याचा अर्थ हा जो सबस्टन्स आहे हा सबस्टन्स काय असणार आहे, ऍसिड असणार आहे। आपल्याला ऍसिड आणि बेस हे दोन सबस्टन्स आयडेंटिफाय करायचे आहेत इंडिकेटरच्या सहाय्याने। मग यामध्ये आपण फिनॉफथेलिन हा इंडिकेटर ऍड केल्यानंतर या सबस्टन्सचा कलर हा कलरलेस राहिला, म्हणजे त्यामध्ये काही सुद्धा बदल झाला नाही, म्हणून या सबस्टन्सला आपण काय म्हणणार, ऍसिड म्हणणार आहे। आणि या बीकर मधील सबस्टन्स मध्ये आपण फिनॉफथेलिन हा इंडिकेटर ऍड केल्यानंतर या सबस्टन्सचा कलर काय झालेला आहे, पिंक झालेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, तर बेसिक सोल्यूशन म्हणणार किंवा बेस म्हणणार आहे। काय म्हणणार आहे, बेस। याचाच अर्थ इंडिकेटर्स हा सबस्टन्स याचा यूज काय आहे, तर इंडिकेटर्स या सबस्टन्सचा यूज ऍसिडिक सोल्यूशन त्याचबरोबर बेसिक सोल्यूशन आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केला जातो। इंडिकेटर याची डेफिनेशन तुम्ही पाहू शकता, इंडिकेटर्स आर सबस्टन्स दॅट चेंज कलर व्हेन दे आर ऍडेड टू ऍसिडिक ऑर अल्कलाइन सोल्यूशन। ऍसिडिक आणि अल्कलाइन सोल्यूशन मध्ये इंडिकेटर ऍड केल्यानंतर कलर चेंज होतात आणि कलर चेंज झाल्यानंतर आपण त्या कलरवरून आयडेंटिफाय करू शकतो की कोणतं सोल्यूशन ऍसिडिक आहे आणि कोणतं सोल्यूशन बेसिक आहे, ठीक आहे। त्याचबरोबर इंडिकेटर्स याचे टोटल चार टाईप आहेत, इंडिकेटर्स याचे टोटल चार टाईप आहेत। त्यामध्ये पहिला टाईप आहे नॅचरल इंडिकेटर,
दुसरा टाइप आहे सिंथेटिक इंडिकेटर, त्यानंतर ऑलफॅक्टरी इंडिकेटर आणि युनिव्हर्सल इंडिकेटर, असे इंडिकेटरचे टोटल चार टाइप आहेत। मग नॅचरल इंडिकेटर आपण कोणाला म्हणतो? नॅचरल इंडिकेटर म्हणजे काय? जो इंडिकेटर आपणाला नेचर मधून मिळणार आहे किंवा प्लांट पासून जो इंडिकेटर तयार होतो त्या इंडिकेटरला आपण म्हणतो नॅचरल इंडिकेटर। पुन्हा एकदा पहा, नॅचरल इंडिकेटर म्हणजे काय? जो इंडिकेटर प्लांट पासून तयार होतो किंवा नेचर मधून आपल्याला मिळतो त्या इंडिकेटरला आपण काय म्हणतो? नॅचरल इंडिकेटर म्हणतो। या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन पाहू शकता, व्हॉट इज मीन बाय नॅचरल इंडिकेटर्स। नॅचरल इंडिकेटर ऑब्टेन्ड फ्रॉम नेचर, नेचर मध्ये म्हणजेच प्लांट मधून आपल्याला तो मिळणार आहे। विच इज यूज्ड टू आयडेंटिफाय ऍसिड्स अँड बेसेस। नॅचरल इंडिकेटर हा प्लांट पासून मिळणार आहे आणि या नॅचरल इंडिकेटरचा यूज ऍसिड त्याचबरोबर बेस आयडेंटिफाय करण्यासाठी यूज केला जातो। फॉर एक्झाम्पल नॅचरल इंडिकेटर कोणते आहेत? तर फॉर एक्झाम्पल नॅचरल इंडिकेटर लिटमस, त्याचबरोबर टर्मरिक आणि रेड कॅबेज यांना आपण नॅचरल इंडिकेटर म्हणणार आहे। पुन्हा एकदा बघा, नॅचरल इंडिकेटर कोणते आहेत? तर लिटमस पेपर किंवा लिटमस, टर्मरिक आणि रेड कॅबेज हे काय आहेत? नॅचरल इंडिकेटर्स आहेत। मग हे जे नॅचरल इंडिकेटर आहेत लिटमस, टर्मरिक, रेड कॅबेज, या इंडिकेटरच्या साहाय्याने आपण एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे कसं आयडेंटिफाय करू शकतो? तर त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या चार्टमध्ये इंडिकेटर्स दिलेले आहेत आणि ऍसिड ऍसिड या ठिकाणी ऍसिड घेतलेला आहे आणि या ठिकाणी बेस आहे। मग लिटमस हा इंडिकेटर ऍसिड मध्ये ऍड केल्यानंतर, लिटमस हा इंडिकेटर ऍसिड मध्ये ऍड केल्यानंतर ब्ल्यू लिटमसचा कलर कसा होणार? रेड होणार। जर ऍसिड मध्ये सॉरी जर ब्ल्यू लिटमसचा कलर रेड झाला तर त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे? ऍसिड म्हणणार आहे। एखादा अननोन सबस्टन्स आणि त्यामध्ये आपण ब्ल्यू लिटमस पेपर ऍड केला आणि तो ब्ल्यू लिटमस पेपर जर रेड झाला तर लक्षात ठेवा ते सोल्युशन कसं असणार आहे? ऍसिडिक असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर समजा एखाद्या अननोन सबस्टन्स मध्ये आपण रेड लिटमस पेपर ऍड केला आणि तो रेड लिटमस पेपर जर ब्ल्यू झाला, त्याचा कलर चेंज झाला, तर तो सबस्टन्स काय असणार आहे? बेस असणार आहे। म्हणजेच जर लिटमस पेपर रेड होत असेल तर ते सोल्युशन ऍसिडिक असणार आहे आणि लिटमस पेपर जर ब्ल्यू होत असेल तर ते सोल्युशन काय असणार आहे? बेसिक असणार आहे। त्याचबरोबर टर्मरिक हा इंडिकेटर ऍसिड मध्ये ऍड केल्यानंतर, टर्मरिक हा इंडिकेटर ऍसिड मध्ये ऍड केल्यानंतर त्याच्या कलर मध्ये काही सुद्धा चेंज होत नाही। जर कलर मध्ये चेंज होत नसेल तर तो सबस्टन्स काय असणार? ऍसिड असणार आहे। टर्मरिक हा पेपर जर एखाद्या अननोन सबस्टन्स मध्ये ऍड केल्यानंतर जर त्या टर्मरिक पेपरचा कलर चेंज होत नसेल तर तो सबस्टन्स काय असणार? ऍसिडिक असणार आहे। जर टर्मरिक पेपरचा कलर रेड झाला, जर टर्मरिक पेपरचा कलर रेड झाला तर ते सोल्युशन कसं असणार आहे? बेसिक असणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर रेड कॅबेज हा इंडिकेटर सबस्टन्स मध्ये ऍड केल्यानंतर तो सबस्टन्सचा कलर जर रेड झाला तर ते सोल्युशन ऍसिडिक असणार किंवा तो सबस्टन्स काय असणार? ऍसिडिक असणार आहे। आणि ग्रीन कलर झाला तर तो सबस्टन्स काय असणार आहे? बेस असणार आहे। म्हणजेच समजा तुमच्या समोर दोन सबस्टन्स दिलेले आहेत आणि त्या दोन सबस्टन्स मध्ये आपण इंडिकेटर ऍड केल्यानंतर त्या इंडिकेटरच्या कलर वरून कोणता सबस्टन्स ऍसिडिक आहे कोणता बेसिक आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो, ठीक आहे। त्याचबरोबर सेकंड टाइप आहे सिंथेटिक इंडिकेटर।
सेकंड जो टाइप आहे इंडिकेटरचा त्याचं नाव आहे सिंथेटिक इंडिकेटर. कोणत्या इंडिकेटरला आपण सिंथेटिक इंडिकेटर म्हणतो? जो इंडिकेटर लॅब मध्ये तयार केला जातो त्या इंडिकेटरला आपण सिंथेटिक इंडिकेटर म्हणतो. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिंथेटिक इंडिकेटर मीन्स द इंडिकेटर सिंथेसाइज्ड इन लॅबोरेटरी आर नोन एज सिंथेटिक इंडिकेटर. जो इंडिकेटर लॅब मध्ये तयार केला जातो त्या इंडिकेटरला आपण काय म्हणणार आहे? सिंथेटिक इंडिकेटर म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल सिंथेटिक इंडिकेटरचे एक्झाम्पल कोणते आहेत? तर फिनॉफथेलिन त्याचबरोबर मिथिल ऑरेंज हे जे दोन इंडिकेटर आहेत तर यांना आपण म्हणणार आहे सिंथेटिक इंडिकेटर. आणि या दोन इंडिकेटरच्या सहाय्याने आपण एखादा सबस्टन्स ऍसिड आहे का बेस आहे हे आयडेंटिफाय करू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फिनॉफथेलिन हा इंडिकेटर, समजा तुमच्या समोर दोन बीकर आहेत आणि दोन बीकर मध्ये दोन अननोन सोल्युशन आहेत, दोन अननोन सबस्टन्स आहेत. समजा तुमच्या समोर दोन बीकर आहेत आणि दोन्ही बीकर मध्ये अननोन सबस्टन्स आहेत आणि या बीकर मध्ये समजा आपण फिनॉफथेलिन इंडिकेटर ऍड केला आणि या बीकर मधील सोल्युशनचा किंवा या सबस्टन्सचा कलर चेंज झाला नाही, म्हणजे हा कलर आहे असाच राहिला, कलरलेसच राहिला, तर हे सोल्युशन काय असणार? तर ऍसिडिक असणार आहे. फिनॉफथेलिन जर सबस्टन्स मध्ये ऍड केल्यानंतर त्या सबस्टन्सचा कलर चेंज होत नसेल तर तो सबस्टन्स काय असणार? ऍसिडिक सबस्टन्स असणार आहे. आणि समजा एखाद्या सबस्टन्सचा कलर फिनॉफथेलिन ऍड केल्यानंतर जर पिंक झाला, जर सबस्टन्सचा कलर पिंक झाला तर तो सबस्टन्स काय असणार आहे? बेसिक असणार आहे. म्हणजे फिनॉफथेलिन च्या सहाय्याने आपण कलरलेस सबस्टन्स, म्हणजे कलरलेस सबस्टन्स असेल तर ऍसिडिक आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि पिंक कलर झाला तर बेसिक सबस्टन्स आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर सिंथेटिक इंडिकेटर मध्ये मिथिल ऑरेंज हे एक एक्झाम्पल आहे आणि मिथिल ऑरेंज हा सबस्टन्स, हा इंडिकेटर ऍसिड मध्ये कोणता कलर दाखवणार आहे? तर रेड कलर दाखवणार आहे आणि बेस मध्ये तो येलो कलर दाखवणार आहे. म्हणजे मिथिल ऑरेंज हा इंडिकेटर ऍसिड मध्ये ऍड केल्यानंतर त्या ऍसिडचा कलर कसा होणार? रेड होणार. आणि बेस मध्ये काय कलर होणार आहे? तर येलो कलर होणार आहे. ठीक आहे, तर हा झाला टाइप सिंथेटिक इंडिकेटर. पुन्हा एकदा बघा, नॅचरल इंडिकेटर हा नेचर पासून आपल्याला मिळणार आहे तर सिंथेटिक इंडिकेटर आपण लॅब मध्ये तयार करणार आहे. त्यानंतर इंडिकेटर मध्ये तिसरा जो टाइप आहे तो टाइप आहे ऑलफॅक्टरी इंडिकेटर. तिसरा टाइप आहे ऑलफॅक्टरी इंडिकेटर. तर हा जो इंडिकेटर आहे ऑलफॅक्टरी इंडिकेटर, तर याचा यूज ऍसिडिक त्याचबरोबर बेसिक सोल्युशन आयडेंटिफाय करण्यासाठी केला जातो. पण याच्यामध्ये स्पेशालिटी अशी आहे की ऑलफॅक्टरी इंडिकेटर हा ऍसिडिक सोल्युशन मध्ये ऍड केल्यानंतर किंवा बेसिक सोल्युशन मध्ये ऍड केल्यानंतर त्या ऍसिडिक आणि बेसिक सोल्युशनच्या स्मेलवरून आपण सांगू शकतो की एखादा सबस्टन्स ऍसिडिक कधी असू शकतो किंवा बेसिक कधी असू शकतो. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे की ऑलफॅक्टरी इंडिकेटर ऍसिडिक सोल्युशन मध्ये ऍड केल्यानंतर त्याला एक असा विशिष्ट असा स्मेल येतो, त्या स्मेलवरून आपण सांगू शकतो की सोल्युशन ऍसिडिक आहे की बेसिक आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फॉर एक्झाम्पल की ओनियन हा जो इंडिकेटर आहे हे हा इंडिकेटर ऑलफॅक्टरी इंडिकेटरचं एक्झाम्पल आहे. ओनियन हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटर ऑलफॅक्टरी इंडिकेटरचं एक्झाम्पल आहे. मग हा इंडिकेटर ऍसिड मध्ये ऍड केल्यानंतर त्या ऍसिडचा एक विशिष्ट असा स्मेल येतो, मग त्या स्मेलवरून आपण सांगू शकतो की हा सबस्टन्स काय असणार आहे? ऍसिडिक असणार आहे. हा सबस्टन्स काय असणार? ऍसिडिक. म्हणजे ऍसिड मध्ये आपण ओनियन
हा इंडिकेटर ऍड केल्यानंतर त्या ऍसिडचा एक असा विशिष्ट स्मेल येतो, त्यावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की ते ऍसिड आहे ते, ठीक आहे. पण बेस मध्ये ऑलफॅक्टरी इंडिकेटर ऍड केल्यानंतर, ओनियन हा ऑलफॅक्टरी इंडिकेटर बेस मध्ये ऍड केल्यानंतर त्याचा असा कॅरेक्टरिस्टिक स्मेल येत नाही. तर स्मेल वरून आपण एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे तो आयडेंटिफाय करू शकतो, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, ऑलफॅक्टरी इंडिकेटर म्हणजे काय. एन ऑलफॅक्टरी इंडिकेटर इज अ सबस्टन्स हुज स्मेल व्हेरीज डिपेंडिंग ऑन वेदर इट इज मिक्स्ड विथ एन ऍसिडिक ऑर बेसिक सोल्युशन. ऍसिडिक आणि बेसिक सोल्युशन मध्ये ऑलफॅक्टरी इंडिकेटर ऍड केल्यानंतर त्याच्या स्मेल वरून आपण आयडेंटिफाय करू शकतो की कोणता सबस्टन्स ऍसिडिक आहे आणि कोणता सबस्टन्स बेसिक आहे तो. त्याचबरोबर चौथा जो टाइप आहे इंडिकेटरचा त्याचं नाव आहे युनिव्हर्सल इंडिकेटर. मग कोणत्या इंडिकेटरला आपण युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणतो, तर युनिव्हर्सल इंडिकेटर हा जो इंडिकेटर आहे या इंडिकेटरमध्ये नंबर ऑफ इंडिकेटर्स मिक्सचर आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे युनिव्हर्सल इंडिकेटर हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटर नंबर ऑफ इंडिकेटरच मिक्सचर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता युनिव्हर्सल इंडिकेटर मीन्स इट इज अ मिक्सचर ऑफ अ नंबर ऑफ इंडिकेटर्स विच शोज डिफरंट कलर ऍट डिफरंट पीएच व्हॅल्यूज. युनिव्हर्सल इंडिकेटर याच्यामुळे आपल्याला एखाद्या सोल्युशनचा पीएच किती आहे हे आपल्याला माहीत होणार आहे. किंवा युनिव्हर्सल इंडिकेटर काय आयडेंटिफाय करणार आहे, तर एखाद्या ऍसिडिक सोल्युशनचा पीएच किती आहे, एखाद्या ऍसिडिक सोल्युशनचा पीएच किती आहे किंवा एखाद्या बेसिक सोल्युशनचा पीएच किती आहे हे, म्हणजे ऍसिडिक सोल्युशनचा पीएच आणि बेसिक सोल्युशनचा पीएच युनिव्हर्सल इंडिकेटर थ्रू आपण आयडेंटिफाय करू शकतो. किंवा युनिव्हर्सल इंडिकेटर थ्रू आपण एखाद्या सोल्युशनची स्ट्रेंथ किती आहे, एखाद्या ऍसिडिक सोल्युशनची स्ट्रेंथ किती आहे किंवा बेसिक सोल्युशनची स्ट्रेंथ किती आहे ही आयडेंटिफाय करू शकतो, ठीक आहे. तर असे चार टाइप आहेत इंडिकेटरचे. तर कोणकोणते चार टाइप आहेत इंडिकेटरचे, नॅचरल इंडिकेटर, सिंथेटिक इंडिकेटर, ऑलफॅक्टरी इंडिकेटर आणि युनिव्हर्सल इंडिकेटर, ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल, अंडरस्टँड झाला असेल, तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की हा चॅप्टर समजलेला आहे की नाही, तुम्हाला हा चॅप्टर अंडरस्टँड झालेला आहे की नाही, ठीक आहे.